एक उद्योगपती येत आहेत, ते वेदांतावाला आला होता, जवळपास 4 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करतायत, असे लोक येत आहेत आपल्याकडे. गुजरातला जाण्याबद्दल किंवा कुठेही इतर राज्यांमध्ये जाण्याबद्दल दुःख नाही, पण दुःख याच गोष्टीचं आहे की हा उद्योग, ही कंपनी जी महाराष्ट्रात येणं 100% नसेल तरी 95% ठरली होती. 100% सायनिंग नंतर ठरत असतं, पूर्णपणे सगळं ठरल्यानंतर नक्की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात का गेली, हा उद्योग तिथे का गेला, हा एक महत्त्वाचा प्रश्न. पण गेले 2 वर्ष ज्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स मिळायला पाहिजे होता तो कमी पडला असावा की म्हणून याचं कारण, परंतु आमच्या नवीन सरकारने पूर्णपणे त्यांना जे काही सवलती आहेत त्या देऊ. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या घरी जाऊन गोळवत ठेवलं आणि जो महत्त्वाचा विषय होता त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे आणि ह्याच्यात महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. नावाचा प्रोजेक्ट गुजरातला गेलेला आहे, त्या संदर्भात त्यांचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्याच्याबद्दल देखील मला सांगितलं पाहिजे की 2 महिन्यामध्ये असा कुठचाही प्रोजेक्ट परत जात नाही. राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रामध्ये पुढे गेला पाहिजे म्हणून सगळ्यांचे सांगित प्रयत्न असतात. कोण प्रेस कॉन्फरन्स घेतात, कोण सांगते की पॅकेज एवढा दिलेलं होतं गुजरातला का गेलं. महाराष्ट्राच्या जनतेला मला उद्योगमंत्री म्हणून सांगितलं पाहिजे की हा प्रोजेक्ट 8 महिन्यापासून इथे येण्यासाठी प्रयत्न करतो. 8 महिन्यामध्ये त्यांना इन्सेंटिव्ह पॅकेजेस द्यायची होती, 8 महिन्यामध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये त्यांना सवलत द्यायची होती, जमीन गुजरातनं जशी दिली तशा पद्धतीची द्यायची होती. माझा 2 महिन्यात शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब आल्यानंतर वाईट झालं तर सगळं खापर त्यांच्यावर फोडायचं आणि चांगलं झालं तर आमच्यामुळं करायचं, ही जी काय राजकारणातली एक वाईट प्रवृत्ती वाढीला लागलेली आहे त्याचा मी जाहीरपणानं निषेध करतो.